नमस्कार रसिको, मी डॉक्टर माधुरी मानवटकर. जवळपास 20 वर्षापासून चंद्रपूरला ॲज अ सर्जन म्हणून कार्यरत आहे. लहान होते तेव्हा रेडिओबद्दल फार कुतूहल होते. वाटायचं रेडिओमध्ये कुणीतरी छोटे छोटे माणसं बसलेली असावीत, तीच वाजवत असावीत, तीच गाणं म्हणत असावीत आणि तीच आपलं करमणूक करत असावीत. जसजसं मोठं होत गेले तसतसं त्या आपल्याच कुतूहलाबद्दल हसायला यायचं. आणि त्यानंतर रेडिओनंतर बरीच काही साधनं आली, टेप रेकॉर्डर आलं, टी व्ही आलं. लहानपणी बिनाका गीत मला यायची दर बुधवारी आणि त्यात अमीन सयानी यांचा आवाज यायचा. काय दमदार आवाज होता त्यांचा, अजूनही तो आवाज कानात घुमतो. आणि ते त्यांचा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पायद्यांवर असणाऱ्या गाण्यांचं जे क्रमणिका असायची ते अजूनही कानात तो आवाज रेंगाळतो. आणि त्या कोणतं गाणं पहिल्या पायद्यांवर असणार ह्याबद्दल आमच्या मैत्रिणीमध्ये चढावड लागायची. आमच्याकडे किरायदार असायचे, त्यांच्याकडे रेडिओ होता. दर बुधवारी आम्ही कान टवकारून तो बिनाका गीत मला ऐकत असायचो. नंतर 10वीनंतर दुसऱ्या गावाला शिक्षणाला जावं लागलं. नंतर रेडिओशी संबंधच तुटला, अभ्यास एक अभ्यास. त्याच्यानंतर मेडिकलला गेलो, तिथे अभ्यास एक अभ्यास. नंतर हाऊस जॉब, नंतर रेडिओशी काही संबंधच आला नाही. नंतर परत हाऊस जॉब करण्यात आला. पण मग मात्र हाऊस जॉबमध्ये मी ठरवलं की आपण रेडिओ घ्यायचा. मी माझ्या भाऊजींच्या मागे लागले, माझ्याजवळ थोडे पैसे जमा झाले होते आणि मी त्यांना म्हटलं की मला रेडिओ पाहिजेच आणि मी घेऊन मागितला. आणि नंतर तो माझा इतका चांगला मित्र झाला की फक्त हॉस्पिटलला असतानाच माझ्याजवळ तो नसायचा. आणि प्रत्येक वेळेस घरी हॉस्टेलवर आले की आल्याबरोबर पहिले रेडिओ सुरू करायचा आणि त्यातली गाणी ऐकायची. आणि जेवताना सुद्धा रेडिओ सुरू, अगदी बाथरूमला सुद्धा सोबत रेडिओ घेऊन जायचे. माझे मित्रमैत्रिणी माझे चेष्टा पण करायचे, पण तो माझ्यासोबतच असायचा. अभ्यास करताना सुद्धा माझ्यासोबत असायचा. बरेच लोक मला चिडवायचे, पण अरे तू अभ्यास करताना कसा काय रेडिओ सुरू ठेवते. पण अभ्यास करताना जर तो सुरू असला की असं वाटायचं कुणीतरी आपल्या सोबत आहे आणि त्यामुळे बरं वाटायचं. त्यामुळे बरीचशी जुनी गाणी अजूनही मला मुखोद्गत आहेत. आणि कोणतंही म्युझिक जरी सुरू झालं तरी मी अजूनही सांगू शकते की हे गाणं सुरू झालेलं आहे आणि व्यवस्थित ओळखू शकते. नागपूरला असताना माझ्या प्रेग्नन्सीमध्ये काही कारणास्तव मला बेड रेस्ट सांगण्यात आली आणि 2 ते 2.5 महिने मला हॉस्पिटलला राहावं लागलं. नागपूर मेडिकल कॉलेजला मी पेईंग वॉर्डला ॲडमिट होते. तर तेव्हा मोबाईल किंवा अजून दुसरे काही असे करमणुकीचे काही साधनं नव्हती. तेव्हा काही साधा फोन जरी करावा लागला तरी आपल्याला दूर जाऊन फोन करावा लागायचा. माझे यजमान तेव्हा गडचिरोलीला सिव्हिल हॉस्पिटलला नोकरीला होते. त्यांना फोन करायचा असला तर मला खूप दूरपर्यंत जाऊन लँडलाईनला नंबर लावून फोन करावा लागायचा. आठवड्यातून एकदा वगैरे मी फोन करायचे. तर त्यामुळे माझ्याकडे एक छोटा ट्रान्झिस्टर होता तेव्हा. तर मी दिवसभर तो फोन ऐकत राहायचे. माझ्या बाजूला पण एक पेशंट होता, तो खूप दूर गावावरून आलेला होता. त्याच्याकडे पण एक छोटा फोन होता. आम्ही दोघेही फोनवर रेडिओ ऐकत असायचो. आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभर रेडिओ ऐकत असायचे. बऱ्याचशा गोष्टी रेडिओनेच माहिती झाल्या. गाण्याची तर दर्दी आहेच मी, त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा बातम्या आपल्याला रेडिओने माहीत होतात. बऱ्याचशा नॉलेज आपल्याला माहीत होतं रेडिओने. आणि 97-98 चा काळ असेल तेव्हा ब्रिटनची राणी डायना हिचा मृत्यू झाला होता, ते सुद्धा मला रेडिओनेच कळवलं. तेव्हा म्हणजे माझ्या दुःखात मला ते पण एक दुःख माहिती झालं होतं. तेव्हा माझ्या प्रेग्नन्सीच्या काळात मी आणि माझी आई किंवा मी आणि माझ्या सासूबाई असंच हॉस्पिटलला राहायचो. तिथे कोणी म्हणजे कोणी नसायचं सोबत.
पण रेडिओनी मला खूप साथ दिली. परत माझे प्रेग्नन्सीनंतर माझं बाळ झाल्यानंतर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये मी शिकायला गेले. तिथे परत माझी आणि रेडिओची ताटातूट झाली. परत व्यवसाय सुरू झाला. तिथे माझी व्यवसायासाठी धावपळ सुरू झाली. 2001 मध्ये आम्ही चंद्रपूरला आलो. माझी मुलगी मोठी व्हायला लागली. ती तिला डान्सची खूप आवड. मग तिच्यासाठी आम्ही रेडिओ कम टेप रेकॉर्डर घेतला आणि तिला ती रेडिओवर बालसभा ऐकायला लागली. तर तिला पण बालसभामध्ये कथा एक म्हणजे सादर करण्याची इच्छा झाली. मग आम्ही तिला बालसभा ऐकवण्यासाठी आम्ही आकाशवाणीला गेलो. तिथे ती आमची आणि चंद्रपूर आकाशवाणीची पहिली भेट. तिथे गेल्यानंतर तिने बालसभामध्ये कथा सादर केली. तिथे आणि डॉक्टर साहेबांची म्हणजे माझ्या यजमानांची आणि आत्राम साहेबांची भेट झाली. मग त्यांनी एक आमचं प्रपोजल मांडून पाहिलं आणि आत्राम साहेबांनी आणि डॉक्टर साहेबांनी मिळून म्हणजे एक हॅलो डॉक्टर नावाचा आम्ही प्रोग्राम केला. जवळपास 1 वर्ष तो चालला चंद्रपूर आकाशवाणीवर आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा हा प्रोग्राम होता. आरोग्यविषयक बऱ्याचशा आजारावर आम्ही तो प्रोग्राम चालवला. कर्करोगापासून तर मुळव्यापासून मुळव्यापर्यंत आणि बरे पोटांचे आजार असो, स्तनाचा कॅन्सर असो किंवा अजून काही असो, तर आठवड्यातून एकदा दर बुधवारी हा कार्यक्रम असायचा आणि तो मी बरेच दिवस चालवला. आमच्या हॉस्पिटलचे काही डॉक्टर पण त्या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि बरेच लोक आता आजकाल नाव म्हणजे आज पर आज पावे तो नाव काढतात की तुम्ही जे प्रोग्राम चालवत होते तर त्या मानवटकर मॅडम तुम्हीच का, असे बरेचसे लोक आम्हाला आजही विचारत असतात. मी चंद्रपूर आकाशवाणीची फार ऋणी आहे आणि रेडिओची फार प्रेमी पण आहे. माझ्या घरी आजही 6 रेडिओ आहेत. घरी पण 2 रेडिओ आहेत. प्रत्येक ऑपरेशन थिएटरमध्ये रेडिओ आहे. डॉक्टर साहेबांच्या केबिनमध्ये रेडिओ आहे. माझ्या केबिनमध्ये रेडिओ आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये रेडिओ सुरूच असतो. मी पण ऑपरेशन थिएटरमध्ये गेले की पहिले रेडिओ सुरू करते. ऑपरेशन सुरू केल्या म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्याबरोबर ऑपरेशन रेडिओ सुरू करते. इकडे ऑपरेशनसाठी तर हा सुरू असतातच पण माझा एक कान रेडिओकडे असतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत रेडिओ सुरू असतो. फक्त मधला ओपडीचा जो वेळ असतो तेव्हा मी मात्र रेडिओ ऐकू शकत नाही कारण तेव्हा मला माझ्या पेशंटचे गाणे ऐकणे जास्त इम्पॉर्टंट असते. सकाळी भक्तिगीते ऐकणं मला खूप आवडतं. भक्तिगीते ऐकता ऐकताच माझी एक्झरसाईज सुरू होऊन जाते. त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटरला जाते. तिथे माझं काम सुरू असते. सोबतच गाणे ऐकणं सुरू असते. त्याच्यानंतर सुगम संगीत ऐकायला आवडतं. नंतर हेल्थवर डॉक्टर लोकांची मुलाखत असते ते ऐकायला आवडतं. त्याच्यानंतर सुगम संगीत असतं. त्याच्यानंतर काही हिंदी गाणी असतात ते आवडतात. संध्याकाळी काही प्रोग्राम्स असतात. परत बऱ्याचशा निवेदिका ज्या आहेत त्या बऱ्याचशा माझ्या मैत्रिणीच असतात. त्यांचे प्रोग्राम ऐकायला मला आवडतं आणि बरेचदा त्यांचे आवाज ऐकले की मी माझ्या म्हणजे स्टाफला सांगते अरे ही माझी मैत्रीण आहे. आणि त्यांचे प्रोग्राम ऐकल्यानंतर मी बरेचदा त्यांना फोन करून पण सांगत असते अरे हा तुझा प्रोग्राम चांगला झाला किंवा काही त्यांचे अभिप्राय पण त्यांना कळवत असते. सुगम संगीत तर हे माझं खूपच आवडता कार्यक्रम आहे. त्या सुगम संगीत ऐकूनच किंवा मला म्हणजे रेडिओचे प्रोग्राम ऐकूनच मला गाण्यामध्ये अजून जास्त आवड निर्माण झाली. लहानपणापासूनच मला गाण्याची खूप आवड होती आणि मला वाटलं की नाही आपण गाणं शिकलं पाहिजे आणि हे ऐकूनच मी गाण्याच्या क्लाससाठी ऍडमिशन घेतली. मी 5-6 वर्ष गाण्याला गेले पण आता काही कारणास्तव मला आजकाल होत नाही ते करायला. तर गाणं माझं जीव आहे आणि गाण्यात माझा जीव आहे. तर एकदा एक मी असंच एकदा रेडिओ सुरू केला आणि मला असं जाणवलं की हा हे काहीतरी माझ्या सरांसोबत बद्दल काही सांगतायत. तर मी जरा थोडंसं कटाक्षाने ऐकायचा प्रयत्न केला तर डॉक्टर श्रीखंड यांच्याबद्दल बोलताना मला ऐकायला आलं. 2015ची गोष्ट असेल. तर मी आणि माझी मुलगी तो कार्यक्रम
ऐकण्याचा प्रयत्न केला तर मला असं आढळून आलं की डॉक्टर व्ही एन श्रीखंडे आहेत जे मुंबईचे आहेत, तर त्यांच्याबद्दल आणि दोन हात हे त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक होतं त्याचं क्रमशील वाचन सुरू होतं, तर मला तो प्रोग्राम खूप आवडला आणि मी तो पूर्ण ऐकला. ऐकल्यानंतर मी माझ्या सरांना फोन केला, ते आता पण आहेत आणि ते नवदीला पोचले असतील किंवा नवदीच्या वरती असतील. तर पूर्ण प्रोग्राम ऐकल्यानंतर मी त्यांना फोन केला, माझं मुंबईला जाणं झालं आणि गेल्यानंतर मी त्यांना आवर्जून त्यांना भेटायला गेले, त्यांना भेटले, त्यांच्याकडून ते पुस्तक विकत घेतलं आणि आताही माझ्या संग्रही ते पुस्तक आहे. तर ते पुस्तक इतकं चांगलं आहे, त्यांनी त्यांचे अनुभव त्यात लिहिले आहे. बघा, एका रेडिओच्या प्रोग्रामनी माझ्या सरांशी माझी भेट करून दिली, नंतर त्यांचं नागपूरला येणं झालं तेव्हा मी त्यांच्याशी भेटले, त्यांनी मला आशीर्वाद दिले, त्यांचे आशीर्वाद खूपच माझ्यासाठी मौलिक आहेत. तसंच एक उदाहरण सांगावं असं वाटतं, ऑपरेशन करताना मी गुणगुणत अशी नेहमीच गुणगुणत असते, पण ऑपरेशन करताना बऱ्याच कमीदा गुणगुणणं असते, कारण बऱ्याचदा पेशंट जटिल असतो तर गुणगुणायला होत नाही. तर एकदा ऑपरेशन करताना गुणगुणत होते आणि ऑपरेशन झाल्यानंतर मी त्या पेशंटला म्हटलं की झालं तुझं ऑपरेशन, छान झालं. तर ती पेशंट म्हणते, हो मॅडम माझं ऑपरेशन छानच झालं असणार. तर ती मी म्हटलं, कसं काय छान झालं असणार? तर ती म्हणते, कारण मला तुमचं गुणगुणणं ऐकायला येत होतं. तर ती म्हणाली की मी पण संगीत विशारद आहे आणि तुम्ही छान गुणगुणत होत्या, कारण कोणीही टेन्शनमध्ये गुणगुणत नसतं, जेव्हा माणसाला स्ट्रेस नसतो तेव्हाच माणूस गुणगुणत असतो. तर तो तिचा अभिप्राय मला खूप चांगला वाटला. तसंच एकदा माझ्या मॅडम, संगीताच्या मॅडम मला भेटायला आल्या होत्या, म्हणजे मला दाखवायला आल्या होत्या आणि पायऱ्या उतरता उतरता मी गुणगुणत आले होते. तर तिने माझ्या स्टाफला विचारलं की मॅडम कुठं आहे, तर मॅडम तर राऊंडला आहेत, तर वेळ लागेल मॅडमला यायला. तर तितक्यातच माझ्या मॅडम म्हणाल्या की ते काय तुझ्या मॅडम येत आहेत. तर ती माझी स्टाफ मला त्या माझ्या मॅडमला म्हणाली की तू कसं काय ओळखलं की मॅडम येत आहे, हे काय तुझ्या मॅडमच्या गुणगुणण्याचा आवाज आला आहे. तर बरेचदा लोक माझ्या गाण्याने मला ओळखतात, तर हे गाणं सुद्धा मला आकाशवाणीने दिलं. तर मला आकाशवाणीने काय दिलं हे शब्दात मांडण्यापेक्षा मला, म्हणजे शब्दात मांडणं हे खूपच कठीण आहे, म्हणूनच मी म्हणते मला आकाशवाणीने काय दिलं, खूप काही दिलं. हा प्रश्नच न विचारता खूप काही सांगून जातो. मला आकाशवाणीने मला माझं बालपण दिलं, त्यांनी मला विरंगुळा दिला, मला खूप छान मित्र दिला, त्यांनी मला माझी ओळख दिली, त्यांनी मला एक व्यासपीठ दिलं, कारण माझ्या खूप मुलाखती झाल्या आहेत आकाशवाणीवर, घर संसारमध्ये झाल्या आहे, हॅलो डॉक्टरमध्ये झाल्या आहेत, आरोग्य दर्पणमध्ये झाल्या आहेत, आणि त्यांनी माझं खूप स्ट्रेस कमी केला आहे. म्हणूनच म्हणते आकाशवाणीने मला खूप काही दिलं आहे.